अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यातील माणुसकी ग्रुप आणि सुलक्ष्मी सेवाभावी संस्था यांच्या वतीने विविध स्तरावर मदत कार्य करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जात असून लॉकडाऊनमध्ये अडकलेले विद्यार्थी, घाटी रुग्णालयात कर्तव्य बजावणारे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, गोरगरीब जनता, आश्रम, बालगृह या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळच्या जेवणाचे पार्सल देण्यात येत आहे। तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन तेथील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, झेंडू बाम, साबणाचे वाटप, गोरगरीब जनतेला किराणा माल वाटप, एक ना अनेक असे बरेचसे उपक्रम माणुसकी ग्रुप व सेवाभावी संस्था औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यात कायम राबवत असून या मदत कार्याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे। कुठे राहता ताई तुम्ही? एकता नगर। तुम्हाला माणुसकी ग्रुप तर्फे काय काय सेवा मिळतात? आम्हाला जेवण मिळतं दोन टाइम। अच्छा। आणि काही लागलं मदतीसाठी तर ते पण काही बोलत नाही, सांगायचे मेसेज वगैरे देतात। अच्छा अच्छा। काय नाव तुमचं? शुभांगी कोल्हे। आणि तुम्ही कुठले प्रॉपर? बुलढाणेकडचे। किती दिवसापासून अडकले इकडे? इथे तरी बरेच झाले, दोन महिने झाले। माणुसकी ग्रुपने जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून तुम्हाला काय काय व्यवस्था केलेली आहे? माणुसकी ग्रुपने आम्हाला जेवणाची व्यवस्था केलेली आहे। किती टाइम? दोन टाइम। अच्छा अच्छा। काय काय मेनू असतं जेवणामध्ये ताई? जेवणामध्ये भाजी, पोळी, संध्याकाळी खिचडी असते, कधी कधी जसं असलं तसं ॲडजस्ट वगैरे करा। धन्यवाद। अडकलो त्याच्यामुळे आम्हाला माणुसकी ग्रुपमधून दोन टाईम जेवण वगैरे येऊन राहिलं, सकाळी पुरी भाजी आणि संध्याकाळी राईस वगैरे, तर आमची पूर्ण व्यवस्था चालू आहे। तुमचं नाव काय? प्रफुल्ल पेठे। माझं नाव प्रफुल्ल पेठे। अच्छा। मी अमरावती। इकडे किती दिवसापासून अडकले? आम्ही 22-23 तारखेपासून तर अडकलो आहे, तर आमची बरोबर जेवणाची सोय होऊन राहिली। सकाळ संध्याकाळ जेवण मिळतं तुम्हाला? हा, दोन टाईम मिळतो। उड़ीसा से? उड़ीसा। इधर कितने दिन से रह रहे हैं आप? इधर 5-6 महीने से रहते हैं। और आपको माणुसकी ग्रुप की ओर से क्या क्या सेवा कार्य मिल रहा है? सेवा खाने के और पीने के, रहने का सुविधा मिलता है। अच्छा। और जाने का व्यवस्था भी मिलता है, कुछ दिन का बाद जाने के लिए।
अच्छा, मानुष की ग्रुप को आप क्या कहना चाहोगे? बहुत बढ़िया, ये बात बताना चाहता हूँ कि बहुत खुशी लग रहा है कि हमको एक सहायता मिलता है, बहुत अच्छी लगता है ये सारी चीज़ें। अच्छा, आपका नाम क्या है? मेरा नाम सूरज मलिक है, मैं उड़ीसा से बोल रहा हूँ। कितने दिन से सेवा कार्य दे रहे हैं ये लोग आपको? ये कम से कम हो गया है 10-15 दिन से हो गया है। ओके, सुविधा मिल रहा है हम। अच्छा, मानुषकी रुग्ण सेवा समूहातर्फे दररोज गोरगरिबांना दोन वेळेची जेवण्याची व्यवस्था आणि मास्क, सॅनिटायझर आणि जे काही अत्यावश्यक वस्तू आहे, तांदूळ, गहू, किराणा गोरगरिबांपर्यंत मानुषकी समूहातर्फे ही सेवा जेव्हापासून लॉकडाऊन चालू झालं तेव्हापासून अविरतपणे चालू आहे। तसेच ही औरंगाबाद पुरतं मर्यादित नसून जळगावमध्ये पाचोरा, जामनेर, लोहारा, पाळधी, सिंधुर्ने या ठिकाणी देखील आपापल्या परीने गजानन क्षीरसागर असेल, त्यांचे सर्व मानुषकी ग्रुपची टीम असेल, यांच्यातर्फे देखील गोरगरिबांना किराणा वाटप असेल, अत्यावश्यक सेवा असेल, ही सर्व मदत पुरवली जात आहे। मानुषकी ग्रुपच्या एका व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही सर्व मदत आम्ही व्हॉट्सअपवर जमा करतो। ग्रुपमध्ये सर्व सदस्य आणि दानशूर व्यक्ती इथे पैसा देत आहे। एका व्हॉट्सअप ग्रुपमुळे गोरगरिबांना दररोज औरंगाबादमध्ये वीट भट्टीवर राहणारे लोक, त्यानंतर हिंगोली, परभणी, वसमत, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणचे जे मुलं मुली अडकलेले आहेत 252, त्यांना सकाळ आणि संध्याकाळ जेवणाची व्यवस्था चालू आहे। आमच्या घरी आत्तापर्यंत 8 क्विंटल तांदळाची खिचडी करून आम्ही गोरगरिबांना वाटप केलेले आहे आणि जोपर्यंत लॉकडाऊन संपणार नाही तोपर्यंत ही सेवा अविरतपणे चालू राहील। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।